प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। देशात कोरोना रुग्ण संख्येत जरा घट होताना पाहायला मिळत आहे। काल दिवसभरात कोरोनाचे 2,63,530 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले, तर काल दिवसभरात 4,329 जणांचा मृत्यू देखील झाला आहे। परंतु गेल्या काही 15 ते 20 दिवसांमध्ये आकडे बघितले तर त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत जरा घट होताना पाहायला मिळत आहे। राज्यासह देशात जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये प्रशासनाच्या कडक निर्बंध, लॉकडाऊन यांची अंमलबजावणी आणि पालन केल्यानंतर हे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे। तर मागील काही दिवसांमध्ये ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर्स यासारख्या गोष्टी देखील कमी पडू लागल्या होत्या। परंतु वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने व वेळोवेळी नियमांचे पालन केल्याने, सरकारने आखून दिलेल्या नियमावलीचं उल्लंघन न करता त्याचं पालन केल्याने आज हे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे। यानंतर देखील जर असंच कोरोनाच्या नियमांचं पालन केलं तर लवकरच कोरोना आता हद्दपार देखील करता येईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।